राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय कृषी मंत्री माननीय श्री शरदचंद्रजी पवार यांनी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्याच्या निमित्ताने मालवण तालुक्यातील मजदे वडाचापाट येथील मालवण कॅश्यू असोसिएशनला भेट देऊन चालू झालेल्या काजू प्रक्रिया युनिटची पाहणी करून समाधान व्यक्त केले जिल्हा उद्योग केंद्रांतर्गत स्थापन झालेल्या मजदे वडाचापाट येथील मालवण कॅश्यू असोसिएशनच्या काजू प्रक्रिया युनिटला सोमवारी सकाळी भेट दिली यावेळी मालवण कॅश्यू असोसिएशनचे अध्यक्ष तथा गणेश कॅश्यू फॅक्टरीचे मालक सुरेश नेरुकर यांनी श्री शरद पवार यांचे स्वागत केले तसेच संचालिका सौ सुप्रिया नेरूळकर यांनी औक्षण केले नव्यानेच उभारण्यात आलेल्या काजू प्रक्रिया युनिटला भेट देऊन विविध प्रक्रिया युनिटची माहिती घेतली व सुरेश नेरुळकर यांनी कॅश्यू प्रक्रिया युनिटच्या समस्याबाबत श्री शरद पवार यांना माहिती दिली काजू प्रक्रिया युनिटमधून तयार झालेला पक्का माल वाशी मार्केटमध्ये पाठवून चार ते पाच महिने झाले तरी त्या मालाचे पैसे घाऊक विक्रेत्यांकडून लवकर मिळत नसल्याने काजू व्यवसाय आर्थिक अडचणीत सापडल्याची माहिती पवार यांना दिली तसेच कच्चा माल खरेदीसाठी बँकांकडून पूर्वीसारखे आर्थिक सहाय्य मिळत नसल्याने जिल्ह्यातील छोटे मोठे व्यावसायिक आर्थिक अडचणीत सापडत असल्याने याबाबत शासनस्तरावरून सहकार्य होणे गरजेचे असल्याचे मत नेरुकर यांनी मांडले यावेळी शरद पवार यांनी काजू व्यवसाया समस्याबाबत काजू प्रक्रिया युनिट संचालक मंडळातील सदस्यांना चर्चेसाठी मुंबई येथे आमंत्रण केले त्यावेळी सविस्तर चर्चा करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले शासन स्तरावरून काजू व्यावसायिकांना योग्य ते सहकार्य झाल्यास काजू व्यावसायिक आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊन आपला व्यवसाय चांगल्या प्रकारे करू शकतील यासाठी मालवण कॅश्यू असोसिएशनच्या वतीने मार्गदर्शन व सहकार्य करण्यात येईल असे श्री नेरुळकर यांनी यावेळी सांगितले वडाचा वडाचापाठ ग्रामीण भागात नेरुळकर यांनी काजू व्यवसाय सुरू करून अनेक बेरोजगारांना आर्थिक उत्पन्नाचा मार्ग मिळवून दिल्याबद्दल शरद पवार यांनी सुरेश नेरुळकर यांचे अभिनंदन केले यावेळी प्रदेश सरचिटणीस अभिज नाईक माजी जिल्हाध्यक्ष व्हिक्टर डांटस तालुका अध्यक्ष विश्वास साठे पार्थ पवार रोहित पवार राज्यमंत्री प्रवीण भोसले अरुण दाभोलकर कमलाकर घोगळे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी मालवण कॅशू असोसिएशनचे सर्व संचालक गणेश कॅशू फॅक्टरीचे सर्व कर्मचारी उपस्थित होते संतोष शिवाळेकर कोकण नऊ बागायत मालवण